चलो जसशी आर आर बी पी परीक्षा जवळ येत चालली आहे जेव्हापासून आय बी आर आर बीचे पी ओचे ॲडमिट कार्ड आले तेव्हापासून आमचा स्कोअरच कमी कमी होत चाललाय आहे मेंटेन राहाय ना फारच निगेटिव्ह फील होते आहे सगळं येतं तरी पण क्वेश्चन सॉल्व होत नाही अशा कम्प्लेन्स मागच्या तीन दोन तीन दिवसापासून एवढे येत सर असाच प्रॉब्लेम येतोय काय करू तसाच प्रॉब्लेम येतोय काय करू इव्हन आज सकाळपासून जेव्हापासून मी काउन्सिलिंगला बसलो होतो तेव्हापासून इच अँड एव्हरी अराऊंड मला वाटतं एक दहा सव्वा दहा वाजेपासून एक वाजतो यात ऑलमोस्ट तेव्हापासून या मागच्या ते तीन पावणे तीन तासामध्ये जवळजवळ तीस चाळीस लोक येऊन गेले असतील आणि प्रत्येकाचा एकच कॉमन प्रश्न आहे आमचा स्कोअर वाढत नाही निगेटिव्ह होत आहेत कमी कमी हो स्कोअर होत चाललाय पहिले बरं वाटायचं आता जास्त कॉन्फिडन्स लोज होत लो, चाललाय हे अशा पद्धतीच्या ज्या कंप्लेन्स आहेत या मागच्या दोन तीन दिवसापासून कंटिन्युअसली येत म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा आता असं कशामुळे होतं स्कोअर का कमी होत चाललाय अटेम्प्ट कसे वाढले पाहिजे हे बघा मी इथली मुद्दा म्हणलेला आहे परीक्षा जस जशी जवळ येत आहे तस तसा तुमचाही मॉकटेस्टचा स्कोअर कमी होतोय का आणि जर होतोय तर हा सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे मग सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे एवढं जास्त टेन्शन त्याच्यावर घ्यायची गरज नाही तरी पण त्याच्यावर सोल्युशन आहे का काही तर हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोल्युशन देतो आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा चार दीडच्या स्पीडने भिकारीपणा करू नका तुम्ही काही एवढे कलेक्टर नाही आहेत की तुमच्याकडं काही लय वेळ वाया चालला आहे तुमचा आणि तुमच्याकडं नंतर लय काही काम बीम आहे काहीच काम नाही आहे तुम्हाला तुमचं आयुष्यच या व्हिडिओ अशा व्हिडिओवर डिपेंड आहे त्यामुळे व्हिडिओ नॉर्मल स्पीडने व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आणि त्या अकॉर्डिंगली टेस्ट द्या बघा पुढच्या दोन चार दिवसामध्ये तुम्हाला दोन चार टेस्टमध्येच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसेल फक्त फॉलो करताना पूर्ण ब्लाइंडली ट्रस्ट ठेवून फॉलो करा थोडंसं माझं ऐकतो थोडस दुसऱ्या कोणास तरी ऐकतो थोडस सिनियर ऐकतो सिनियरचं ऐकत बसू नका कारण त्यांच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत तुमच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत ते त्यांच्या हिशोबाने विचार करतात ते त्यांच्या हिशोबाने त्यांचे विचार तुम्हाला जशा तसे लागू पडतील असं अजिबात नाहीये आणि सिनियर्सलाही विनंती की तुम्ही बाबांनो गायडन्सचं काम करू नका आमच्या पोटावर पाय देऊ नका आम्ही समर्थ आहोत या लेकरांना गायडन्स करण्यासाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने सांगतायत पण तुमची स्ट्रॅटजी त्यांना लागू नाही पडते ते पोरं आणखी निगेटिव्ह होण्याचा प्रयत्न होत आहेत त्यापेक्षा बेस्ट वे तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका तुम्ही स्पष्ट सांगा जाऊन सरला बेट बाबा मला काही जास्त सांगता येणार नाही कारण काय होतं की तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यांना बोलतायत पण तुमची स्ट्रॅटजी त्यांना लागू पडली नाही तर ते आणखी निगेटिव्ह होतात त्यांना वाटतं की मात्र काही आयुष्यात खरं नाही तर अशा काय म्हणतात सजेशन्स त्यांना प्लीज देऊ नका त्यांना तुम्ही आमच्याकडे पाठवा आम्ही त्यांना नीट करतो तुम्हीच त्यांचे महागुरू व्हा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना तुमच्या स्ट्रॅटजी जशा तशा लागू पडतील याची गॅरंटी नाही आहे म्हणून तुम्ही त्यांना काही जास्त डोकं लावू नका कारण असं बरेचदा होते सर की सर सिनियर म्हणतात असं व्हायला पाहिजे मग तसं होत नाही मग मला आणखी निगेटिव्ह वाटतंय तर प्लीज तसं काही करू नका असो वन बाय वन सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया आता सगळ्यात पहिलं नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे त्या विषयापासून चालू करूया या व्हिडिओमध्ये काय काय मी तुमच्यासोबत बोलणार आहे तर पहिला मुद्दा जर जशी परीक्षा जवळ येते तस तसा स्कोअर कमी होतोय त्या विषयावर काय बोलायचं ते बोलतोय बोला अगोदर कोणता सेक्शन सॉल्व्ह करावा क्वांट घ्यावं की रिजनिंग घ्यावं त्याचा फायदा काय त्याचा तोटा काय त्या विषयावर बोलतो अॅक्युरेसी कशी मेंटेन करावी कारण मॅक्सिमम लोकांचं ही तक्रार आहे की अॅक्युरसी मेंटेन होत नाही मागच्या दोन चार दिवसापासून त्यानंतर सेफ अटेम्प्ट नेमका किती असावा या विषयावर एकदा बोला टाइम डिस्ट्रीब्यूशन कसं असावं क्वांटाने येणारचं टाईम डिस्ट्रीब्युशन त्या विषयावर बोलणार परीक्षेत आत्ता एका मुलीचे म्हणणं होतं की काय होतं म्हणे की इंग्लिश आणि मराठी सोबत सोबत असतं आणि आमचं लक्ष मग दोन्ही लँग्वेजवर जातं अशा परिस्थितीमध्ये इंग्लिश सोबत कोणती लँग्वेज करावी आणि या आठवड्यात पुढचे दोन चार दिवस नेमकं कसं कसं काय काय अभ्यास करावा या विषयावर मी ऑलरेडी बोललेलो तरी पण बोलतो तर पहिला मुद्दा आहे की जर जशी परीक्षा जवळ येत चाललीय तस तसा स्कोर कमी होत चाललो हे असं कशामुळे होतं बघा जर तुम्ही जुन्या बॅचचे स्टुडंट्स असताल तर जेव्हा तुमच्या बॅचेस चालू होता तेव्हा तुम्हाला एवढं टेन्शन वाटत नव्हतं पण आता तुम्हाला जास्त टेन्शन वाटतंय जेव्हा तुमची बॅच चालू होती तेव्हा हो, तुम्ही एवढं एकदम ओपन माइंडने एक जमलं गेले पण आता जर आता अभ्यास करूनही तुम्हाला टेन्शन जास्त येत आहे बाळून ते त्याच्या मागचं रिझन असं आहे कारण की तुम्ही आता जेवढे हुशार होत जाणार तेवढी तुम्हाला तुम स्वतःकडच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की नाही नाही मी वर्षभरापासून सहा महिन्यापासून तीन वर्षापासून दीड वर्षापासून अभ्यास करतोय आणि मग मी आता यावेळेस पासच झालो पाहिजे ही अपेक्षा तुम्हाला आतून खाण्याचा प्रयत्न करते म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी पण मागे एका स्टडी प्लॅन मध्ये पण बोललो होतो ओव्हर एक्सपेक्टेशन स्किल्स इन साईड म्हणजे ओव्हर एक्सपेक्टेशन मध्ये तुम्हाला किल करत रह जाणार आहे तुमचा तुमचा जीव घेत जाणार आहे थोडा थोडा कोरत रह जाणार आहे त्यामुळे थोड्याशा अपेक्षा कमी करा मी आत्ताही काही मुलांना बोललो की होऊन तुमच्या आयुष्यात वाईटातलं वाईट काय होईल की तुम्ही एखादी एक्झाम फेल होऊन जाताल पण तिथून तुम्ही काहीतरी अनुभव घेऊन येताल हे लक्षात ठेवा एखादी एक एक्झाम फेल होण्यासाठी म्हणून आपण देऊया या जर तुम्ही मानसिकतेने गेलात तर मी डेफिनेटली सांगतो तुम्ही सा। प्री पास होऊन येताल त्याच्यामागचं रिझन असं आहे कारण तुम्ही प्रेशर घेऊन जाणार नाही तुम्ही तुमचा हंड्रेड पर्सेंट परफॉर्म तिथे करताल तर मूळ मुद्दा आहे की जस जशी परीक्षा जवळ येत चालली आहे तस तसा परफॉर्मन्स डाऊन होतोय तुमचा कारण तुम्ही पॅनिक होत चाललेले तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तुम्ही मग याच्यावर नेमकं सोल्युशन द्या सर नेमकं सोल्युशन काय असावं तर नेमकं सोल्युशन असावं हो की ओव्हर थिंकिंग बंद करा टेस्ट मधले स्कोर आहे काय अल्टिमेट सोल्युशनने हे समजून घ्या टेस्ट या प्रॅक्टिस साठी हे समजून घ्या टेस्ट दिल्याने आणि तुम्हाला आउट ऑफ स्कोर आल्याने तुम्हाला काय आयबीपीएस एखादा गोल्ड मेडल देणार आहे हेही तुम्ही तेवढं समजून घ्या त्यामुळं टेस्ट जे आहेत या ओपन माइंडने द्या जो स्कोर येईल तो ऍक्सेप्ट करा आणि अपेक्षा कमी करा स्वतःकडच्या अपेक्षा कमी करा की नाही नाही मी एकदम एक्झाम पासच झालो पाहिजे बघा तुम्ही डेफिनेटली एक्झाम पास होणार त्यात काहीच शंका नाही आहे पण तुम्ही जेवढा जा जास्त त्या त्याच्यावर विचार करणार बघा तुम्ही प्रॉब्लेमवर जास्त विचार करताय तुम्ही सोल्युशनवर विचार करत नाही तुम्ही विचार सोल्युशनवर करा प्रॉब्लेम्स ॲटोमॅटिकली सुटणार आहेत तुम्ही याच्यावर विचार करू नका की स्कोअर का म्हणजे माझा स्कोअर का नाही म्हणजे कसा वाढ कमी होतोय तुम्ही याच्यावर विचार करा की माझा स्कोअर कशामुळे कमी होतोय याच्यावर माझं काय सोल्युशन असलं पाहिजे मग याच्यावर सोल्युशन काय की सगळ्यात पहिल्यांदा टेस्ट मी कशी द्यावी कोणत्या वेळेत द्यावी अटेम्प्ट कसा करावा क्वेश्चन सिलेक्शन कसं असावं त्याच्यावर विचार करा, करा। माझं नेमकं या टेस्ट मध्ये काय चुकलं ज्याच्यामुळे माझा स्कोअर कमी झाला किंवा मा, माझ्या अपेक्षा मी कसं कमी करण्याचा प्रयत्न करेल आणि याला त्याला सांगत फिरू नये का की आता आर आरबी पीओ आपलीच आहे मी असं सिलेक्शन होणारच आहे या ह्या सामाजिक बंधन या, या जबाबदाऱ्या तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करताय त्यामुळं या थोड्याशा अपेक्षा कमी करा बाकी सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली होतील टेन्शन घेऊ नका ठीक आहे तर जस जशी परीक्षा जवळ येते तस तसा मधला स्कोर कमी होतोय मी म्हणलं हा इच अँड एव्हरी व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे हा तुमचा एकट्याचा प्रॉब्लेम नाही त्यामुळे निर्धास्त राहा जर सगळ्यांचा हा प्रॉब्लेम येतो मग तो हा ज, हा ही जागतिक समस्या आहे मग जागतिक समस्या तर तिला आपण आपण तिच्यावर सोल्युशन काढण्यात काही अर्थ नाही जागतिक लेवलला ती समस्या आहे तर मग काय टेन्शन आहे आपलं काय टेन्शनच नाही हा झाला पहिला अँगल दुसरा अँगल सोल्युशन काय सोल्युशन एकच आहे अपेक्षा थोड्याशा कमी करा कारण बघा पहिले तुमचा स्कोअर चांगला यायचा आताच अचानक स्कोअर कमी का व्हायला लागला कारण तुमची अपेक्षा वाढत वाढत चालल्यात मी अगोदर पण सांगितलं जेव्हा बॅच चालू होत हो, तेव्हा तुम्ही ओपन माइंड एक्झाम द्यायचा पण आता मागच्या काही दिवसामध्ये तुमचा जेवढा जास्त अभ्यास झाला तुमचं माइंड जास्त गुंतागुंतीत झालं कारण तुम्हाला असं वाटतं की एवढा अभ्यास करून आता माझा रिझल्ट यायलाच पाहिजे तर अपेक्षा करणं चुकीचं नाही आहे पण मोठ्या अपेक्षा करणं हे चुकीचं आहे जास्त अपेक्षा करणं हे चुकीचं आहे त्याच्यावर सोल्युशन एकच आहे अपेक्षांचं ओझ कमी करा परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली वाढेल कारण जस जसं अपेक्षांचं ओझं वाढत वाढत जाईल परफॉर्मन्स तुमचा डाऊन डाऊनच होत जाणार आहे पुढचे काही दिवस ओपन माइंड नाही द्या झालो तर झालो बा पास नाही तर नाही होणार टेन्शन घेणार नाही पण अनुभव घेऊन येईल बघा ऑटोमॅटिकली तुम्ही पास होताल पुढचा होता। मुद्दा असा होता पुढचा मुद्दा काय होता बघा की सेक्शनल कोणता सेक्शन अगोदर घ्यावा बघा हे पण खूप इम्पॉर्टंट आहे बरं का कोणता सेक्शन अगोदर घ्यावा आता जर तुम्ही बघितलं तर क्वांटला आपण टाइम देतो अराऊंड बावीस तेवीस मिनिटं बावीस तेवीस मिनिटं <coughs> आणि रिजनिंगला आपण टाइम देतो बावीस मिनिटं असं नॉर्मली टाइमचं डिस्ट्रीब्युशन तुमचं ऑलमोस्ट सगळ्यांचा असेल असं टाइम देऊन सर माझा अटेम्प्ट जो आहे हा इकडं मी पीओ बद्दल बोलतोय बरं का आर आर बी पीओ बद्दल सध्या आपण आर आर बी पीओ बद्दल बोलूया तर माझं इकडं अराऊंड 20 हो एक वीस ते पंचवीस अटेम्प्ट होतो आणि माझं इकडे अराउंड एक पस्तीस पस पस हो ते चाळीस पस्तीस ते पस्तीस आरामात कुठंच नाही गेला तीस ते पस्तीस अटेम्प्ट होतो म्हणजे लोअर एंडला पन्नास आणि अप्पर एंडला साठ असा माझा ॲव्हरेज अटेम्प्ट राहतो चांगली रिलीवन टेस्ट असेल तर त्यातल्या त्यात अड्डा अड्डाची अड़ा, अड्डाची टेस्ट असेल तर मे बी थोडा अटेम्प्ट वाढतो गाईडलीच्या असेल तर थोडासा कमी होतो कारण डिफिकल्टी लेवलनुसार टेस्ट अटेम्प्ट कमी जास्त होत राहतो हाही काही मुलांचा प्रॉब्लेम आहे की आमचा टेस्टचा स्कोर कन्सिस्टंट नाही राहत कन्सिस्टंट का नाही राहत कारण की डिफिकल्ट टेस्टची डिफिकल्टी लेव्हल कमी जास्त होते जस जशी डिफिकल्टी लेवल कमी जास्त होईल टेस्टचा स्कोर फ्लक्च्युएट होईल आता एक जण म्हणतो सर माझा टेस्टचा स्कोरच कमी जास्त होतो फ्ल सेमच राहत नाही म्हणलं आज किती पोळ्या खाल्ल्या तीन खाल्ल्या काल किती खाल्ल्या होत्या अडीच खाल्ल्या होत्या मे बी उद्या साडेतीन पण काशील अरे तू काय माणूस आहे ना बाबा तू काय रोबोट थोडी नाही की तू नेहमी सारखंच परफॉर्म करशील तुला सारखाच टेस्टचा स्कोर येईल किंवा टेस्टचा पॅटर्न बदलला स्कोअर कमी जास्त होईल एखाद्या टेस्टमध्ये कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल नाही आलं त्या जागेवर जर केसलेट आलं अचानक टेस्टचा स्कोर पाचने कमी होणार आहे एखाद्या टेस्टमध्ये कमर्शियल कमी आलं आणि त्याच्याऐवजी कम्पॅरिझन ऑफ फेरिएबल आणि अप्रॉक्सिमेशन आलं ॲटोमॅटिकली टेस्टचा स्कोर पाच दहा आणि वाढणार आहे तर हा पेपर पॅटर्ननुसार बदलत राहत असतो तेवढं मेंटली आपण ॲक्सेप्ट करायचं आणि ती रिॲलिटी ॲक्सेप्ट करून करून पुढे जायचं टेन्शन घ्यायचं नाही बरं तर अशा हिशोबाने होतो असं नॉर्मली आपल्याला असं अपेक्षित असतं बरं मग अशा अपेक्षित असताना काय होतं समजा मी अगोदर रिजनिंग घेतलं बघा आता काही लोक काय करतील पेपर पॅटर्न असा सिलेक्ट करतील अगोदर रिजनिंग मग नंतर क्वांट आता काय होतं रिझनिंगचे ना सगळेच क्वेश्चन सुटतात बघा रिझनिंगचे सगळे क्वेश्चन सुटतात मग आपण काय करतो मध्ये चाळीस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो नाही म्हणलं तर पस्तीस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो यात आपले पंचवीस एक मिनिटं निघून जातात पंचवीस पंचवीस ते सत्तावीस मिनिटं निघून जातात मग आपण क्वांटवर येतो मग क्वांटमध्ये काय होतं बघा नीट ऐका मी काय बोलतोय मग क्वांटमध्ये काय होतं की आपण आपल्या जवळ वीस मिनिटाचा वेळ बाकी आहे मग आपण काय करतो सोळा सतरा मिनिटामध्ये अराउंड एक वीस एक अटेम्प्ट चांगले करतो सोळा सतरा मिनिटामध्ये वीस एक अटेम्प्ट करतो मग आता वीस अटेम्प्ट करण्यासारखे कोण कोणते आहेत समजा नंबर सिरीज आहे नंबर सिरीजचे पाच अटेम्प्ट आहे बरोबर आहे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आहे पाच अटेम्प्ट आहे त्यानंतर डी आहे एक दहा ते पंधरा क्वेश्चन याचे आहेत हे झाले वीस एक अटेम्प्ट त्यानंतर कम्पेअर त्यानंतर अप्रॉक्सिमेशन याचे पाच एक अटेम्प्ट असे वीस एक अटेम्प्ट आपले संपतात आता काय होतं उरले तर तीन चार मिनिटं आता त्या तीन चार मिनिटामध्ये आपल्याला जवळ टॉपिक कोणते उरले असतात कमर्शियल आता उरले टॉपिक कोणते असतात कमर्शियल मग तीन चार मिनिटात कमर्शियलचा एकही अटेम्प्ट झाला नाही सर माझा कारण मला हेच नाही कळलं की कोणता सोडून कोणता अटेम्प्ट करू आणि त्या अटेम्प्ट अटेम्प्ट मध्ये माझा तीन चार मिनिटाचा वेळ निघून गेला तर ही माती बरेच जण आणि ऑलमोस्ट सगळे खात आहेत अशी माती की हे लोक काय करतात की कमर्शियल अगोदर घेत नाहीत नंतर कमर्शियल ठेवतात मग आता प्रॉब्लेम असा आहे की मग मी अगोदर कमर्शियल जर घेतला बरं सर तुम्ही म्हणता तर कमर्शियल मी अगोदर घेतो मग हे राहून गेले तर मग मी काय करू म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की बाबांनो थोडी अशा पद्धतीने स्ट्रॅटजी बनवा की अगोदर जर मी क्वांटाने नंतर यालावर घेतलं तर टाइम तुम्ही तेवढाच द्या तुम्हाला क्वांटला तेवीस मिनटं द्यायची आहेत ना तेवीसच मिनटं द्या किंवा बावीसच मिनटं द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही या बावीस मिनिटामध्ये काय करा अगोदर इझी इझी अटेम्प्ट करून घ्या मग तुम्हाला शेवटी दोन चार मिनटं उरले तुम्हालाही माहिती आहे टाइम संपणार नाही तसंही यार मग जायचं आहे मला पुढे अजून मग मी काय करणार इझी इझी अटेम्प्ट करून घेणार दोन चार मिनिटामध्ये जे जे टॉपिक मला फिक्स वाटतात ते पण आता फिक्स करून घ्या जसं मला माहिती आहे माझा टाइम एंड वर्क कन्फर्म जमतो तर मग टाईम एंड वरच क्वेश्चन सॉल्व करेल मला टाईप साईन्स सिस्टम जमत नाही पाईप साइन सिस्टमला हात पण नाही लावणार मला न मला परमिटेशन कॉम्बिनेशन जमत नाही मी वाचणार सुद्धा नाही तो प्रश्न मला सिटी आप मला परसेंटेजचे क्वेश्चन जमतात मी तो वाचेल म्हणजे एखाद्या वेळेस एक ऐवजी दीड मिनटं लागलं तरी चालेल पण मी तो अटेम्प्ट करेल कारण दोन का दोन तीन तीन अटेम्प्टच तुमचा कट ऑफ क्लिअर करून देणार आहे तुम्ही हा विचार करू नका दोन आणि तीन मार्काने काय फरक पडतो दोन आणि तीन मार्कानेच फेल होणार आहे फेल होणार आहे दोन दोन तीन तीन मार्कानेच फेल होतात आणि पास होणारे दोन तीन मार्कांचा अटेम्प जास्त असल्यामुळेच पास होतात लक्षात घ्या ठीक आहे मग त्यानंतर मग मिजा वर। आते वर मिंटा आता विल? मी जाईल यालरवर आता यालरवर माझ्याकडे बावीस तेवीस मिनिटांचा वेळ आहे तेवीस मिनिटांचा वेळ आहे आता काय होईल मी मध्ये अटेम्प्ट कसा करेल पहिल्यांदा इझी इझी टॉपिक समजा पहिले सात ते आठ मिनटं सात ते आठ मिनिटं मी इझी इझी टॉपिकला देईल इझी दे। इझी म्हणजे सिलोइजम इन इक्वॅलिटी कोडिंग डिकोडिंग या टॉपिकला मग मधले एक दहा एक मिनटं जे आहे मी सिटिंग अरेंजमेंट आणि पझलला देईल मधले दहा एक मिनटं सिटिंग आणि पझलला मग माझे अठरा मिनिटं झाले आता उरलेले पुन्हा पाच मिनटं मी मिन अशा टॉपिकला देईल मिस ले ब्लड रिलेशन डिस्टन्स डायरेक्शन याने काय होईल शेवटचा एकूण एक मिनटं तुम्हाला प्रॉपरली युटिलाइज होईल इवन जर तुम्हाला माहिती आहे ना की इन इक्वेलिटी आहे मध्ये आलेलं आणि पाच क्वेश्चन इन इक्वेलिटीचे किंवा सिलोइझम पाच क्वेश्चन आहेत तर सिलोइझमचा एक प्रश्न दुसऱ्यावर डिपेंड नसतो इनिक्वेलिटीचा पण एक प्रश्न दुसऱ्यावर डिपेंड नसतो अशा प्रश्नाला मार्क अँड रिव्ह्यू करायला शेवटच्या पाच मिनिटातच त्यांना घ्या त्याचा फायदा काय की तो इच अँड एव्हरी मिनिट तुमचा मधला युटिलाईज होईल हा त्याचा बेनिफिट आहे हा त्याचा बेनिफिट आहे मग म्हणून जर शक जर तुम्ही क्वांट अगोदर आणि येल्यावर नंतर घेतलं तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो कमीत कमी पाच सहा अटेम्प्ट तुमचा आरामात फक्त एवढा चेंज केल्यामुळे वाढेल अगोदर क्वांट या काय लोकांना क्वांट अवघड वाटतं बरोबर आहे आणि ऑब्विसली च्या बरोबरीने क्वांट अवघडच आहे तो डिफिकल्ट सेक्शन आहे मग क्वांट अवघड वाटतात मग ते अगोदर उरकून घेऊन मग वर जायला पाहिजे कारण उरलेल्या वेळेत यालर होऊ शकतं पण क्वांट अवघड वाटतं आणि तुम्ही क्वांटलाच कमी वेळ देतायत किंवा शेवटचा टाइम तुम्ही अशा सेक्शनला देतात अशा टॉपिकला तो देतायत आहेत क्वांटमधले जे तुम्हाला आधीच त्याच्यात तुमच्या मनात फोबी आहे तर तुमचा दोन चार अटेम्प्ट तरी मागे पडणार आहे ते दोन चार अटेम्प्ट क्रुशल अटेम्प्ट असतात एका सर्टन लेवलचे अटेम्प्ट सगळ्यांची इक्वल आहेत पास होणारे फार काही तुमच्या पुढे नाहीयेत आणि फेल होणारे त्यांच्यापेक्षा फार मागे नाहीयेत त्यांच्या दोन चार अटेम्प्टचा खेळ आहे तो दोन चार जास्त झाला तो डेफिनेटली पास होणार तर ही बेस्ट अप्रोच आणि बेस्ट स्ट्रॅटजी असावी की अगोदर क्वांट नंतर एल आर पुढचे दोन दिवस हा प्रयोग करून बघा तुम्हाला त्याच्यातून इम्प्रूव्हमेंट दिसेल आणि जर तुम्हाला असं वाटलं की तरी पण फरक पडत नाही तर तुम्ही तुमची स्ट्रॅटजी वापरा माझा तुम् काही प्रॉब्लेम नाही पण मी डेफिनेटली सांगतो या स्ट्रॅटेजीन तुमचे दोन चार अटेम्प्ट तरी डेफिनेटली वाढतील आणि दोन चार म्हणजे कमी नाही जातो ना दोन चार अटेम्प्ट म्हणजे खूप मोठा अटेम्प्ट एक ऐंशी मार्कांची परीक्षा आहे एखाद्याचे पन्नास अटेम्प्ट होतील एखादे चौपन्न होतील उद्या कट ऑफ जर एकावन्नचा लागला तर वाला फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात तर असं बस बाकी दुसरं काहीच नाही आहे हाच मेन फंड आहे की हाच हीच मेन स्ट्रॅटेजी आहे की नेमका आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पास करून देणार एवढं लक्षात ठेवा हे पण मुद्दा क्लिअर असावा की आधी कोणता सेक्शन अटेंड करावा आणि काय करावा हे जर कळलं नसेल तर पुन्हा हे मागचे पाच मिनिटाचं पाच जे मी बोललो त्याच्यावर पुन्हा एकदा ऐका पुढं हाऊ टू मेंटेन अॅक्युरसी बघा अॅक्युरसी आणि अटेम्प्ट या करण्याच्या गोष्टी न ते ऑटोमॅटिकली होत असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा हाऊ टू मेंटेन अॅक्युरसी हाऊ टू अटेम्प्ट क्वेश्चन या दोन्ही गोष्टी ज्या त्या करण्याच्या गोष्टी न त्या ऑटोमॅटिकली होत असतात आता इथं बऱ्याच जणांचं म्हणणं काय की मागच्या चार पाच दिवसामध्ये आमची अॅक्युरसी मेंटेन राहत नाही चार पाच सिलीमिस्टेक्स होतात त्यातले जर क्लर्कमध्ये जास्त सिलीमिस्टेक्स होतात पीओ मध्ये अटेंड मिलमिस मिस्टेक जास्त होत नाही त्याच्या मागचं रिझन असे जेवढी एक्झाम सोपी जेवढी एक्झाम सोपी तेवढा ऍक्युरसी कमी तेवढी अॅक्युरसी कमी डिफिकल्टी लेवल कमी असली ना की आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो अटेम्प्ट जास्त करतो डिफिकल्टी लेवल जास्त असले ना जास्त की आपण विचार करून क्वेश्चन सॉल्व करतो मग अटेम्प्ट अॅक्युरेटो आटो, ऑटोमॅटिकली आटो, येतो म्हणजे क्वेश्चन ऑटोमॅटिकली अॅक्युरेट राहतात हा पहिला मुद्दा त्यामुळे ओव्हर कॉन्फिडंट होऊ नका आणि घाई गडबड करू नका अटेम्प्ट करण्यासाठी बर जर तुम्ही अटेम्प्ट अॅक्युरेसी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला ना तर तुमचं अटेम्प्ट कमी होईल जे तुम्ही अफोर्ड करू शकत नाही म्हणून अॅक्युरेसीचा तुम्ही विचारच करू नका बघा आता हा पहिला पहिला अँगल झाला कोणता की बाबा जर तुम्ही अॅक्युरेसी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला तर अटेम्प्ट कमी होतील इझी सेक्शनमध्ये अटेम्प्ट अॅक्युरेसी कमी मेंटेन राहते डिफिकल्ट सेक्शन मध्ये अटेम्प्ट जास्त मेंटेन अॅक्युरेसी जास्त मेंटेन राहते मग यावर नेमकं सोल्युशन काय तर यावर सोल्युशन असं की तुम्ही अटेम्प्ट अॅक्युरेसीचा विचार करू नका इथं अॅक्युरेसी का मेंटेन राहत नाही माहितीये का कारण तुमचं शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन नाही वर इथं काय होत जेव्हा तुम्ही अटेम्प्ट करता टेस्ट तुमच्या मागून कोणतरी भुसकून निघतं अचानक बाजूचा धक्का देतो बाजूला कुठतरी आवाज किरकूर किर किरकुर किस का चोल रा, चालू राहत अचानक तुम्हाला कधी तु, मध्ये मा, तुम कोणाच तरी मेसेज येतो तुम्ही पाठवलं मेसेज कुणी लवकर सीनच करत नाही सीन केला तरी तुम्हाला रिप्लायस देत नाही तुमच्या डोक्यात ते चालू राहत बाजूचं काहीतरी नेमकं असं डिस्कशन काढतो की त्या डिस्कशन कडे तुमचं लक्ष जात जसं अचानक उर्फी जावेद विषय निघतो तुमचा उर्फी जावेद का एक काय पण ऍक्च्युअल एक्झाम मध्ये गेल्यावर यातली कोणतीच गोष्ट घडत नाही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये गेल्यावर सेंटरवर पिन ड्रॉप सायलेन्स असतो तुम्ही जरी तिच्याकडे पाहिलं तरी तिला तुमच्याकडे पाहायला वेळ नाहीये त्यामुळे तुम्ही पुन्हा आपल्या मध्ये पाहायला लागता मग शंभर टक्के अक्युरेसी तिथं मेंटेन राहते त्याच्या मागचं कारण असंही कारण तिथे शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन राहतं म्हणून इथं ऍक्युरसी मेंटेन होत नसेल तर काळजी करू नका तिथं ऑटोमॅटिकली ऍक्युरसी मेंटेन राहणार आहे कारण तिथं वातावरण तसं राहणार आहे मग त्या वातावरणात ऑटोमॅटिकली आपलं कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के राहील आणि शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन राहिलं की शंभर टक्के अक्युरेसी आणि शंभर टक्के अॅक्युरेसी राहतच नसते रे नव्वद पंच्याण्णव टक्के नऊ पंच्या अठ्ठ्याण्णव टक्के अॅक्युरेसी मेंटेन राहते पंच्याण्णव च्या अप्बाहेर बरं यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जवानॉर आम्हाला सर सिनियरने सांगितलं की ऍक्युरसी मेंटेन करणं कंपल्सरी आहे अरे बाबा त्या सिनियरचं नको ऐकू दादा तू माझं पण ऐकू नको माझं म्हणणे नीट बघ की जो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दिलाय ने त्यात कुठंही अॅक्युरसीला अॅक्युरसीने मार्क वाढतात असं ने कुठे सांगितलंय सा ना का नाही मग अक्युरसीचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये अॅक्युरसी बघा डिफिकल्टी लेवलनुसार नॉर्मलायझेशन होत असत मग ज्याची सेक्शन बघा आता ते जे मुलं म्हणतात ना की अॅक्युरसीला मार्क नाही त्यांचा त्यांचा गोळ कुठे होतो बघा एखादा शिफ्ट डिफिकल्ट असते एखादी शिफ्ट डिफिकल्टी ते अटेम्प्ट कमी होतात मुलाचे त्याचे अटेम्प्ट कमी होणार एखादी शिफ्ट सोपी त्याचे अटेम्प्ट जास्त होणार मग ज्याचे अटेम्प्ट जास्त झाले त्याचा स्कोअर नॉर्मलाईज कमी होतो कारण की त्याची शिफ्ट ऑलरेडी सोपी होती एखाद्याची शिफ्ट अवघड असली ना की त्याचे अटेम्प्ट बाय डिफॉल्ट कमी होणार आयबीपीएस ला आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्याचा नॉर्मलाईजन स्कोर वाढतो मग त्याला काय वाटतं की माझी अक्युरेट होते म्हणून माझा स्कोर वाढला नाही रे बाबा तुझी डिफिकल्टी लेवल एक्झामची जास्त होती मग तुला न्याय दिला आई ने म्हणून तुझा वाढवला वाढाव ने तुझ्या अक्युरसी तो डोमलेज किंमत देत तुझ्या अॅक्युरसीला लक्षात ठेवा त्यामुळं प्लीज यासं ऐकू नका रियालिटी काय ते समजून घ्या आर दवड ज्ञान धोक्याची असते हे समजून घ्या आयबीपीएसच्या नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये अॅक्युरसीला कुठं काही महत्व नाहीये अॅक्युरसी त्याची मेंटेन राहते जसं डिफिकल्टी लेवल जास्त आणि ज्याची डिफिकल्टी लेवल जास्त त्याचा स्कोर वाढतो कारण नॉर्मलायझेशन काय म्हणतं की डिफिकल्टी लेवल जास्त होती म्हणून अटेम्प्ट कमी केले याला एका वरच्या लेवलला आला कारण याला बाकी लोकांसोबत आण नाही कारण हा याची चुकी नाही आपण पेपर डिफिकल्ट बनवलं तर पेपरची डिफिकल्टी लेवल जास्त होती म्हणून त्याचा अटेम्प्ट कमी झाला सिम्पल लॉजिक आहे तर याच्यामुळे ऍक्युरसी मेंटेन राहिली नाही तरी काळजी करू नका ऍक्च्युअल मध्ये ती राहते आणि नाही जर राहिली पूर्ण शंभर टक्के तरी काही फरक पडत नाही कारण अक्युरेसीला मार्क्स नाही येत हा तुक्के मारू नका रॅन्डम अटेम्प्ट करून येऊ नका तुक्के एक जोपर्यंत कन्फर्म आन्सर येत नाही तोपर्यंत उत्तर अटेम्प्ट करायचं नाही त्यामुळे तुक्के मारू नका प्लीज हे पण तेवढंच खरं आहे ठीक आहे पुढचा मुद्दा सेफ अटेम्प्ट काय असावं बघा सेफ अटेम्प्ट असतात क्वांटमध्ये चाळीसपैकी चाळीस रिझ निंगमध्ये चाळीसपैकी चाळीस हे झाले सेफ अटेम्प्ट जर तुम्ही मला सेफबद्दल बोलतायत तर मी म्हणतोय अटेम्प्ट ही करण्याची गोष्ट नाही ती होते ॲटोमॅटिकली त्यामुळे सेफ अटेम्प्ट काय असावा याचा विचार करू नका कॉन्फिडन्स ठेवा जे अटेम्प्ट तुम्ही करणार तो तुमचा सेफ अटेम्प्ट जेवढे अटेम्प्ट मी करेल तोच माझा सेफ अटेम्प्ट असला पाहिजे असणार आहे त्यामुळं अजिबात सेफ अटेम्प्टचा विचार करू नका तुम्ही फक्त अटेम्प्टचा विचार करा तुम्ही तुमचा अटेम्प्ट देऊन या जो तुमचा अटेम्प्ट आहे तोच सेफ अटेम्प्ट आहे त्यामुळं किती अटेम्प्ट सेफ असावेत याचा विचार करू नका हे तेवढंच खरंय की जेवढे जास्तीत जास्त अटेंड करता येईल तेवढे जास्तीत जास्त अटेम्प्ट करा ऍक्युरसीच्या मागे लागू नका ऍक्युरसीच्या मागे लागला तर अटेम्प्ट कमी होऊन जाईल आणि अटेम्प्ट कमी झाला तर ते आपण अफोर्ड नाही करू शकणार मग अटेम्प्ट नेमका किती करावा याची काहीच डेफिनेशन नाही आहे ते तर डिफिकल्टी लेवलवर डिपेंड करत ठीक आहे तर ही गोष्ट तेवढी महत्वाची अटेम्प्ट हा सेफ ऐंशी पण नसतो आणि पन्नास पन्स पण सेफ अटेम्प्ट असतो एवढं लक्षात ठेवा मी जर तुके मारून नाहीशी अटेम्प्ट करून आलो सेफ अटेम्प्ट आहे माझा नाही पण मी जर अॅक्युरेट पन्नास केले किंवा माझे माझ्या हिशेबाने जेवढे होतात तेवढे केले तो तो सेफ सेफ आहे त्यामुळे सेफ अटेम्प्टचा विचार करायचा नाही मी या विषयावर बोलणार पण नाही टाईम डिस्ट्रीब्युशन काय असावं एल आरसाठी मी अगोदरच या विषयावर बोललो की अराउंड क्वांटला एक बावीस तेवीस मिनटं द्यावे आणि रिजनिंगला एक बावीस एक मिनिटांच्या आसपास वेळ द्यावा क्वांट बावीस तेवीस रिजनिंग बावीस तेवीस असा हिशेबाने हा एक चांगला टाईम डिस्ट्रीब्युशन असावा त्यातल्या त्यात कधीतरी आता एक मुलगी येऊन मला काय म्हणली की सर मला रिझनिंग फार चांगलं जमतं पण अचानक जर रिझनिंगची पेपर डिफिकल्टी वाढली तर काय कराय मग जर अचानक डिफिकल्ट क्वांट म्हणजे रिजनिंग डिफिकल्ट आलं तर मग मी काय करू मग मी तिला म्हणलं की आपण मेंटली प्रिपेअर असलं पाहिजे की मी क्वांटमधून रिजनिंगमध्ये किंवा रिजनिंगमधून क्वांटमध्ये जाण्याची माझी तयारी असावी त्यामुळे एखाद्या वेळेस जर असं झालं की क्वांटमध्ये अटेंड कमी होतोय याचा अर्थ रिजनिंग चाळीस करू शकता किंवा तुम्ही अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण अटेम्प्टच वाढत नाही मग समजून घ्यायचं की हा सेक्शन सेक्शन आहे रिझनिंगचे अटेम्प्ट जास्त करा कधी कर कधी असं होईल की क्वांटमध्ये अटेम्प्ट होतायत पटापटा पटापटा पण मध्ये गेलो अटेम्प्टच होईना किंवा असे असे टॉपिक आले की जे अटेम्प्टच करण्यासारखे नव्हते हो किंवा चार पाच पझल आले सेटिंग अरेंजमेंट प्लस पझल चार पाच आले सिलोइजम आलं नाही इनक्वेलिटी आली नाही कोडिंग डी चायनीज वाला आलं ब्लड रिलेशन पण थोडं डिफिकल्ट होतं मग अशा परिस्थितीमध्ये याचा अर्थ रिजनिंग अगोदर मग मग मध्ये मग आलं पाहिजे एवढं फ्लक्च्युएशन किंवा एवढी फ्लेक्सिबिलिटी आपल्याला असली पाहिजे की इथून तिकडे तिकडून तिकडे मला येता आलं पाहिजे त्यालाच खरं माणूस म्हणतात किंवा त्यालाच खरं विद्यार्थी म्हणतात कारण आता तुम्ही दिवसभरात काय अभ्यास केला मागच्या दीड वर्षात काय अभ्यास केलाय हे मॅटर नाही करत ते एक तास ते पंचेचाळीस मिनिटं तुम्ही काय करता हे मॅटर करतं त्यामुळे त्या, त्या पंचाळीस मिनिटांमध्ये मी कसं जास्त स्वतःला निवाण ठेवून कसं चांगलं चांगलं परफॉर्म करू शकेल याच्यावर जास्तीत जास्त विचार करा परीक्षेत इंग्लिश सोबत कोणती लँग्वेज निवडावी बघा परीक्षेत इंग्लिश सोबत म्हणतोय मी बरं का कारण इंग्लिश लँग्वेज कंपल्सरी तर सोबत लिह राहून गेलं परीक्षेत इंग्लिश सोबत कोणती लँग्वेज निवडावी याने तुमचा कमीत कमी दोन तीन अटेम्प्ट सहजासहजी वाढणारे मी लिहून देतो परीक्षेसोबत इंग्लिश लँग्वेज सोबत, सोबत निवडावी उर्दू काही पण बोलताय सर तुम्ही मराठी सांगा अरे बाबांनो उर्दू निवडा म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त इंग्लिशवर राहील नाही तर काय होईल मराठीत आणि इंग्लिश मध्ये दोन्ही मध्ये प्रश्न वाचण्या तर अर्ध वेळ निघून जाईल त्यामुळं अशी लँग्वेज निवडावी परीक्षेत इंग्लिश सोबत जी तुम्हाला समजत नाही म्हणजे तुमचं डिस्ट्रॅक्शन होणार नाही समजते तुम्ही बघा जेव्हा क्रिकेटर क्रिकेट खेळतात बॅट्समनच्या एकदम समोर एक, एक ब्लॅक स्क्रीन असते ब्लॅक स्क्रीन किंवा व्हाईट स्क्रीन असते शक्यतोवर ब्लॅकच असते त्याच्यावर एखादा पक्षी जरी बसला ना छोटासा तरी बॅट्समनचं लक्ष दुर्लक्षित होतं कारण त्याचं पूर्ण लक्ष बॉलरवर पाहिजे बॉल, बॉल कसा टाकतोय तो मग त्याच्यावर दुसरं काहीच नसतं आपलं जेव्हा एकाच गोष्टीवर लक्ष असेल तेव्हा कॉन्सन्ट्रेशन शंभर टक्के चालतं तर तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ नका याने पण तुमचं दोन चार अटेम्प्ट इझिली वाढेल जर तुम्ही इंग्लिश सोबत उर्दू घेतली तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात या अनुभवाने आम्ही शिकलोय आणि तुम्हाला सांगतोय आणि याच्यातूनच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात त्यामुळं सोबत लँग्वेज निवडताना उर्दू लँग्वेज निवडा दुसरी लँग्वेज निवडू नका मराठी किंवा हिंदी निवडू नका कारण मराठी हिंदी तुम्हाला वाचता येतं समजतं तुमचं दुर्लक्ष होईल तुमचं लक्ष त्याच्यावर जाईल त्याने ॲटोमॅटिकली अटेम्प्टवर इम्पॅक्ट पडतो बरं इंग्लिश आपल्याला सगळ्यांना कळतं आणि उर्दूची आपल्याला बाकी लँग्वेजची गरज नाही त्यामुळं फक्त आणि फक्त इंग्लिश सोबत उर्दूच निवडावी या आठवडता अभ्यास काय करावा मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला तुमचा मेंटॉर्सि सेशन फिफ्टीन रेफर करा मेंटॉरशिप सेशन फिफ्टीन मध्ये जे मी बोललोय तसच अभ्यास करा इन शॉर्ट टेस्ट अटेम्प्ट ऍज टेस्ट तो, कि ना ना आता ऑनलाइन टेस्ट म्हणतोय मी काय होतं माहितीये का की जेव्हा मी ऑनलाईन टेस्ट देतो किंवा शेवटचे चार पाच दिवस राहिले आता च ना आधी लागू नाका कारण ऑफलाईन मध्ये आता काही फार नवीन शिकण्यासारखं राहिलं नाही शेवटचे चार पाच दिवस राहिले पाच दिवस राहिले सोमवार ते शुक्रवार सहाव्या दिवशी तर परीक्षा आहे शनिवारी मग आता या पाच सहा जा दिवसामध्ये जेवढे जास्त होईल तेवढे जास्त ऑनलाईन जास टेस्ट द्या नवीन शिकण्याचा प्रयत्न करू नका बघा स्ट्रेंथ वर काम करा आता विकनेसवर लक्ष देऊ नका विकनेसवर लक्ष देऊ नका सर मी या आठवड्यामध्ये केसले कंपॅरिझन ऑफ मला कमर्शियल जमत नाही मी ट्राय करून पाहिलं पाहिजे का अजिबात नाही हा जमत असेल तर प्रॅक्टिस केली पाहिजे पण एखादा टॉपिक जमत नसेल तर त्याचे मी लेक्चर पाहत बसणे अर्थ नाही तो आता टाइम राहिला नाही आता आता माझा पूर्ण फोकस माझ्या परफॉर्मन्सवर असला पाहिजे परफॉर्मन्सवर की मी परीक्षा चांगल्यातलं चांगलं परफॉर्म कसं करेल याच्यावर माझा फोकस असला पाहिजे कारण आता परीक्षा तोच पास करेल जो तिथं जाऊन परफॉर्म करू शकेल कारण आता ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्यांना सारखंच येतं आता तोच जिंकेल जो तिथं जाऊन हिंमत धरेल जो इथं गाळ पाडला परीक्षेत तो संपला मग आता याचा विचार करू नका की मी एवढे दिवस काय अभ्यास केला आता याचा विचार करा की माझ्या आयुष्यातले ते पंचेचाळीस मिनिटं मी केलेल्या अभ्यासाचं युटिलायझेशन एप्लिकेशन कसं करणार आहे त्यामुळं आता तुम्ही हा विचार करायची गरज नाही राहिली की मी मागची एवढे दिवस अभ्यास केला हे मला जमत नाही ते मला जमत नाही मला काय जमतं याच्यावर विचार करा माझ्या हातात काय त्याच्यावर विचार करा माझ्या हातात काय त्याच्यावर जर विचार तुम्ही केला तर ॲटोमॅटिकली तुम्हाला काय करायचं हे समजेल किंवा काय काय माझ्या स्ट्रेंथ हे कळेल आणि त्याच्यावर जेवढा फोकस करताल तेवढा जास्त फोकस आता मला सिटिंग अरेंजमेंट जमत नसेल तर शिकू नका मला कोडेल ब्लड रिलेशन जमत नसेल तर शिकू नका मला टाइम अँड वर्क जमत नाही शिकू नका ना मला काय जमतं याच्यावर लक्ष द्या स्ट्रेंथ लिहून काढा आणि ऍक्च्युअल टेस्ट देताना स्ट्रेंथवर फोकस करा आणि पुढचे काही दिवस जे आपले ऑफलाइन टेस्ट आहेत ते टेस्ट अटेंड करा आणि त्याचं अनालिसिस बघा कारण पुढचे तीन चार दिवस जे ऑफलाईन टेस्टिसिस मी घेणार आहे हे तुमच्यासाठी फार क्रुशल गोष्ट असणार आहे त्या टेस्ट आणि अनालिसिस मधून तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटेल ठीक आहे तर हा महत्वाचा मुद्दा आहे याच्यावर जेवढं होईल विल तेवढा जास्त फोकस करा आणि परफॉर्मन्स मला शंभर टक्के माझं कसं देता येईल याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा ठीक आहे बाकी तुम्हाला जेवढ्या गोष्टी मी सांगायला पाहिजे होत्या तेवढ्या मी सांगितल्या ज्या गोष्टीवर नेमकं आज सोल्युशन भेटायला पाहिजे होतं देण्याचं पूर्णपणे माझ्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न केला आता काम तुमचं आहे की आता मी तुम्हाला काय करू शकतो मी तुम्हाला चांगलं शिकवू शकतो मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतो मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतो आता मी तुम्हाला सगळं करून दिलं आता पोहण्याचं काम तुमचं आहे मी तुम्हाला शिकवलं कसं पोहायचं काय पोहायचं पण जोपर्यंत पाण्यात तुम्ही आहे आता पोहणं तुम्हाला आहे जर तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर स्वतः पोहायला शिकावं लागेल परफॉर्म तुम्हाला करावा लागेल हाच शेवटचा लास्टचा मेसेज तुमच्यासाठी आहे बाकी पुढे आपली भेट होणार आहे तरी पुढच्या पाच सहा दिवसासाठी तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी ऑल द बेस्ट ठीक आहे चलो थँक्यू व्हेरी मच अँड बाय बाय